वेलकम विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार। ऑनलाइन एज्युकेशन बाय संतोष आगरकर आपल्या यूट्यूब चॅनल चे नाव आहे संतोष आगरकर। इयत्ता 9वी सेमी आणि मराठी माध्यम गणित भाग 1 याच्यासाठी आज आपण प्रकरण 2 मधील सराव संच 2.4 हा घटक पाहणार आहोत। बोरी हायस्कूल बोरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे, मी आगरकर सर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्गकर्णीचे द्विपद रूप बायनॉमियल क्वाड्रेटिक सर्ट हा घटक पाहणार आहोत। याच्यासाठी सेमी आणि मराठी साठी सुद्धा आपण हा घटक पाहणार आहोत। काय दिले ते पहा। कर्णी 5 अधिक कर्णी 3 3/4 अधिक कर्णी 5 ही वर्गकर्णीची द्विपद रूपे आहेत। तसेच कर्णी 5 वजा कर्णी 3 आणि 3/4 वजा कर्णी 5 ही सुद्धा कर्णीची द्विपद रूपे आहेत। द्विपद म्हणजे त्याच्यामध्ये दोन पदे असतात, हे लक्षात ठेवा। मग इथं काय दिले बघा, एक थोडंसं लिहून घेतो मी इथं। कर्णी 5 अधिक कर्णी 3 हे पहिलं आणि हे दुसरं, म्हणून ह्याला कोणतं रूप म्हणायचं, तर याला द्विपद रूप असे म्हणतात। मग तुम्ही म्हणताल की तर 3/4 वजा कर्णी 5 आहे, मग याच्यामध्ये हिथं कर्णी कुठे, नसू द्या, पण हे एक पहिलं रूप, हे दुसरं रूप, म्हणून ह्याला द्विपद रूप म्हणायचं। की तर 3/4 अधिक कर्णी 5 हे पहिलं रूप, हे दुसरं रूप, म्हणून याला सुद्धा द्विपद रूप असे म्हणतात। आपल्याला याचा काय जास्त भाग नंतर आपण उदाहरणात पाहणार आहोत, इथं आपण पाहणार नाही, परंतु अनुबद्ध जोड्या म्हणजे काय हे आपण आता पाहणार आहोत। पहा, कर्णी 5 अधिक कर्णी 3 व कर्णी 5 वजा कर्णी 3 या द्विपद कर्णीच्या जोडीचा गुणाकार परिमेय संख्या आहे। अशा द्विपद कर्णीच्या जोड्यांना अनुबद्ध जोड्या असे म्हणतात। मग अनुबद्ध जोडी म्हणजे काय हे आपण आता इथं काय करूया पाहूया। अनुबद्ध जोडी म्हणजे जर तुम्हाला द्विपद कर्णी दिली आणि त्या द्विपद कर्णीचा तुम्ही गुणाकार केला आणि तो गुणाकार करून जर परिमेय संख्या आली, तर त्या अशा द्विपद कर्णींच्या जोड्यांना अनुबद्ध जोड्या असे आपण म्हणायचे आहे। कसं ते आपण स्क्रीनवर पाहूया। तर आता मी इथे एक उदाहरण घेतो बघा। कर्णी 5 इथं आहे कर्णी 3, सेमीसाठी सुद्धा हेच उदाहरण लक्षात ठेवा, नंतर तुमचा भाग मी तुम्हाला तिथं सुद्धा समजवणार आहे। हे आलं कर्णी 5 वजा कर्णी 3। आपल्याला विद्यार्थी मित्रांनो सूत्र एक माहीत आहे, ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर पहिल्या कंसात असतो ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात असतो ए वजा बी, ए ए बी बी। मग आता पहा, इथं कर्णी 5 इथं कर्णी 5 त्याला ए म्हटलं, इथं कर्णी 3 आणि इथं कर्णी 3 याला काय म्हटलं मी बी, म्हणजे हे झालं ए अधिक बी आणि हे झालं ए वजा बी। म्हणजे याचं जे उत्तर येणार आहे ते कसं येणार आहे, ए वर्ग वजा बी वर्ग, पण ए चा वर्ग म्हणजे कशाचा वर्ग येईल इथं, ए म्हणजे कर्णी 5 त्याचा वर्ग वजा बी चा वर्ग म्हणजे कशाचा वर्ग येणार आहे, कर्णी 3 चा वर्ग येणार आहे। मग विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, हे कर्णी चिन्ह म्हणजे ह्याची कोटी 2 आणि हा 2 ही एकमेकाला कॅन्सल होतं, म्हणजे फक्त 5 आतलीच संख्या बाहेर येते आणि इथं सुद्धा आतलीच संख्या बाहेर येणार, 5 वजा 3 किती आलं 2 आलेलं आहे। मग ही 2 जी आहे, 2 ही कसली संख्या आहे, तर त्याला आपण 2 ला परिमेय संख्या सेमीवाले आमचे म्हणणार आहात, तो कसली संख्या आहे, तर ती आहे रॅशनल नंबर आहे। मग ही परिमेय संख्या मिळते कारण ह्या 2 द्विपद कर्णी, द्विपद का ही 2 पद आहे ती, आणि ह्या द्विपद कर्णींचा इथं गुणाकार केलेला आहे आणि गुणाकार करून जर परिमेय संख्या मिळली तर त्याला द्विपद कर्णीच्या अनुबद्ध जोड्या असं आपण त्याला म्हणणार आहोत। याचा भाग आपल्याला पुढे उदाहरणात पाहायचा आहे। म्हणून द्विपद कर्णी व तिची अनुबद्ध जोडी या दोन्ही संख्या परस्परांचे परिमेयकरणाचे गुणक असतात। याच्या अगोदर आपण परिमेयकरणाचा गुणक सुद्धा पाहिलेला आहे, म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल। म्हणजे याचाच अर्थ काय हे लक्षात ठेवूया, द्विपद कर्णीच्या अनुबद्ध जोडीतील पदांचा गुणाकार नेहमी परिमेय संख्या येतो। म्हणजे द्विपद कर्णींच्या अनुबद्ध जोड्या जर घेतल्या तुम्ही, अनुबद्ध जोड्या घेताना एक लक्षात ठेवा कशी घ्यायची। समजा इथं दिलेला आहे तुम्हाला कर्णी 5 अधिक कर्णी 3 याची अनुबद्ध जोडी घ्यायची म्हणली की फक्त चिन्ह बदलायचं, तर म्हणजे काय होईल,
करणी 5 वजा करणी 3 मग याला द्विपद करणीच्या अनुबद्ध जोड्या म्हणतात पण अनुबद्ध जोड्या कधी म्हणायचं ही द्विपद करणी आहे परंतु त्यांचा गुणाकार जर परिमेय संख्या आली तर त्याला अनुबद्ध जोडी असं म्हणायचं आहे हेच आपण सेमीसाठी पाहणार आहोत बायनॉमियल क्वाड्रेटिक सर्ट मग पाहायचं रूट 5 किंवा सर्ट 5 प्लस सर्ट 3 हे फर्स्ट टर्म इथं सेकंड टर्म म्हणजे हे इथं टू टर्म आहे टू म्हणजे त्याला आपण बाय म्हणतो पण बायचा अर्थ काय असतो टू असतो मग बायनॉमियल इथं किती आहेत बाय म्हणजे दोन पद आहेत म्हणून ह्याला बायनॉमियल क्वाड्रेटिक सर्ट असे म्हणतात तसं दिलंय बघा इथं 3 + 3/5 प्लस √5 √5 मायनस √3 आणि 3/4 मायनस √5 याच्यामध्ये दोन दोन पद आहेत म्हणून त्याला बायनॉमियल असं म्हणतात आता आपल्याला इथं कॉन्जुगेट पेयर्स ऑफ इच अदर हे समजून घ्यायचं आहे कसं द प्रोडक्ट ऑफ दिस टू बायनॉमियल सर्ट्स बघा द प्रोडक्ट ऑफ दिस टू बायनॉमियल सर्ट्स मग दोन बायनॉमियल सर्टचा प्रोडक्ट म्हणजे बघा √5 + √3 आणि √5 - √3 इज अ रॅशनल नंबर आता हा प्रोडक्ट याच्या अगोदर मी मराठीला दाखवलंय सेमीवाल्यांनी पाहिलाच असेल नसेल तर तुम्ही थोडासा व्हिडिओ पाठीमागे जाऊन पाहू शकता ज्यावेळेस अशा दोन बायनॉमियलचा प्रोडक्ट हा रॅशनल नंबर येतो त्याला कॉन्जुगेट तर ती जी संख्या असते किंवा ते जे नंबर असतात ते कॉन्जुगेट पेअर असतात हे आपण म्हणणार आहोत म्हणून रिमेंबर दिस द प्रोडक्ट ऑफ कॉन्जुगेट पेअर ऑफ बायनॉमियल सर्ट्स इज ऑलवेज अ रॅशनल नंबर मग अशा दोघांचा प्रोडक्ट हा नेहमी काय येतो रॅशनल नंबर येत असतो तर विद्यार्थी मित्रांनो याच्या पुढची जी गोष्ट आहे ती आहे छेदाचे परिमेयकरण आपण आता परिमेयकरण ही संकल्पना पाठीमागे पाहिली पण आता छेदाचे परिमेयकरण करा असं आलेलं आहे छेदाचे परिमेयकरण म्हणजे काय असतं तर छेदचे परिमेयकरण करा म्हणजे छेदस्थानी जर करणी संख्या असेल ती घालून टाकायची आणि तिथं परिमेय संख्या आली पाहिजे ही तर नावच आहे परिमेयकरण परिमेय संख्या आणा आता आपण पाहिले द्विपद करणी आणि तिची अनुबद्ध जोडी बरोबर आहे द्विपद करणी घेतली परंतु तिची अनुबद्ध जोडी घेतली तर त्यांचा गुणाकार हा परिमेय असतो या गुणधर्माचा उपयोग करून छेद द्विपद करणी असणाऱ्या संख्याच्या छेदाचे परिमेयकरण करता येते छेद द्विपद करणी म्हणजे छेदस्थानी जर द्विपद करणी असेल तर त्या छेदाचं परिमेयकरण करता येतं इथं उदाहरण एक दिलंय 1 - 5 - 3 आता याच्यासाठी मी तुम्हाला इथं सोडून दाखवले पण मी तुम्हाला हे सोडून दाखवतो कसं आहे ते 1 - 5 - 3 सेमीवाल्यांनी सुद्धा हे व्यवस्थितरित्या लक्षात घ्या कारण तुम्हाला सुद्धा हेच पुढं उदाहरण आहे म्हणजे इथं मी सोडवलं पुढं सोडवलं तरी एकच होणार आहे काय सांगितलंय छेदाचे परिमेयकरण करा म्हणजे काय करायचं रॅशनलाइज द डिनोमिनेटर ओके मग आता हा छेदाचं परिमेयकरण कसं करायचं ते आपण पाहू आता बघा छेदस्थानी कोणती संख्या आलेली आहे करणी 5 वजा काय आलेली आहे करणी 3 या आता ही द्विपद करणी आहे या द्विपद करणीची अनुबद्ध जोडी या द्विपद करणीची अनुबद्ध जोडी म्हणजे काय फक्त त्याच चिन्ह बदलायचं मग काय येईल चिन्ह करणी 5 अधिक काय आलं तुमचं करणी 3 हे येईल आणि या अनुबद्ध जोडीने अंश आणि छेदाला काय करायचं गुणून घ्यायचं आहे म्हणजे बघा 1 - 1 टाकलं मी करणी 5 वजा करणी 3 गुणले अंशस्थानी गुणलं मी करणी 5 अधिक करणी 3 आणि छेदस्थानी इथं सुद्धा गुणणार करणी 5 अधिक करणी 3 बरोबर त्याला 1 ने गुणलं तर काय येईल तुमचं करणी 5 अधिक करणी 3 छेदस्थानी मागाचं सूत्र आपलं पहिल्या कंसात समजा ए अधिक बी आता उलटले तर थोडंसं दुसऱ्या कंसात ए वजा बी म्हणजे सूत्र काय तयार होईल तुमचं ए वर्ग वजा बी वर्ग तसंच बघा ह्याला मी म्हटलं ए ह्याला म्हटलं बी ए वजा बी ए अधिक बी ह्याच्याप्रमाणे म्हणजे ए चा वर्ग म्हणजे ए म्हणजे काय आहे तुमचा करणी 5 चा वर्ग वजा बी चा वर्ग करणी 3 चा वर्ग म्हणजे काय आलं हे करणी 5 अधिक करणी 3 करणी 5 चा वर्ग 5 वजा 3 म्हणजेच काय आलं करणी 5 अधिक करणी 3 आणि छेदस्थानी 5 तून 3 गेला 2 आला
याचा अर्थ छेदस्थानी करणी संख्या होती ती गेली म्हणजे छेदाचं काय झालेलं आहे परिमेयकरण झालेलं आहे. अशा पद्धतीने पहिलं उदाहरण सोडवलेलं आहे. आता दुसरं बघा इथं दिलंय 8√3 ÷ 2 + √5 या संख्येच्या छेदाचे परिमेयकरण करा. आता इथं दिलंय आपल्याला काय छेद बघायचा काय दिलाय 3√2 + √5 ही द्विपद करणीची अनुबद्ध जोडी म्हणजे अधिकच्या ऐवजी वजा काय येईल 3√2 + √5 आहे. म्हणजेच 8√3√2 + √5 या अनुबद्ध जोडीने वर खाली गुणून घेतलेलं आहे. याच्यासाठी आपण वाटलं तरी सोडून घेऊ. सेमी आणि मराठी या दोघांनी हित हा पाहायचा आहे. लक्षात ठेवा 8√3√2 + √5 आपण पाहिले त्याची अनुबद्ध जोडी घेतलेली आहे. कशी असणार आहे अनुबद्ध जोडी म्हणजे त्याचं चिन्ह बदलायचं 3√2 + √5 आणि इथं सुद्धा काय येईल तुमचं 3√2 + √5 बरोबर आहे. याला सुद्धा मी कंस टाकतो बघा. ओके हे समान म्हणजे हा झाला ए हा समान म्हणजे हा काय झाला तुमचा बी म्हणजे काय आलं a + b a − b. मग आपल्याला सूत्रच माहिती आहे की a + b इथं असेल a − b इथं असेल तर सूत्र काय येणार आहे आपलं तर सूत्र येणार आहे a² + b² मग आता हे वरचं जे आहे ते थोड्या वेळ तसंच ठेवू. 8√3√2 + √5 छेदस्थानी ए चा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग येईल 3√2 + √5 म्हणजे √5 8√3√2 किती आहे 5. आता हे पहा 3√9 √2 म्हणजे चिन्ह निघून जाणार आतली संख्या 2 + √5 म्हणजे 5. हे या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आलेलं आहे. आता 8 ने आपण काय करू 8 मध्ये गुणून घेऊ म्हणजे काय होईल 8√3√2 + √5 आणि इथं येईल 9 × 2 = 18 आणि वजा किती आलेलं आहे 5 आलेलं आहे. म्हणजे 8√3 किती येईल तुमचं 24√2 इथे किती येणार आहे 8√5 असं येणार आहे. आणि छेदस्थानी 18√5 गेलेला आहे म्हणजे उत्तर किती येणार आहे आपलं 13 येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या छेदस्थानी जी करणी चिन्ह होतं ते निघून गेलं म्हणजे छेदाचं काय झालेलं आहे परिमेयकरण झालेलं आहे. इथं पण आपलं तेच उत्तर आहे. हेच सेमीसाठी आहे. सेमीसाठी आता मी उदाहरण पहा आपण आता सोडून दिले फक्त रॅशनलाइज द डिनोमिनेटर. तुम्ही शब्द काय वापरायचा हा जो डिनोमिनेटर आहे तो बायनॉमियल आहे. बायनॉमियल काय √5 − √3 याची कॉन्जुगेट पेअर बघा याची कॉन्जुगेट पेअर कसली पेअर आहे आपली कॉन्जुगेट पेअर ती निवडायची ती काय आहे √5 + √3 मग कॉन्जुगेट पेअर ऑफ √5 − √3 फक्त चिन्ह बदलायचं आणि अशा पद्धतीने हे पहिलं आहे आणि ह्याची सुद्धा कॉन्जुगेट पेअर हे चिन्ह आहे. अशा पद्धतीने ही दोन्ही उदाहरणं तुम्ही सुद्धा व्यवस्थितरित्या लिहून घ्यायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो याच्या पुढे आपण सराव संच 2.4 जाणार आहोत. गुणाकार करा मल्टीप्लाय √3 ÷ √7 − √3 √3 · √7 − √3 मग आपण आता पहिलं उदाहरण गुणाकार म्हणजे प्रोडक्ट इथे काय करू घेऊया. तर पहिलं उदाहरण काय इथं आहे √3 · √7 − √3 ओके आणि याला गुणवात्मध्ये √3 · √7 इथे येईल √3 · √3 करणींचा गुणाकार होतो मध्ये एकाच आहे त्यात 3 × 3 · 7 आणि इथं सुद्धा गुणाकार होतो 3√9 म्हणजे 3√7 किती येईल 21 वजा ही काय झाला 3√2 स्क्वेअर. ज्यावेळेस इथं वर्ग आणि हे आलं म्हणजे ते बाहेर निघणार म्हणजे √21 + 3 हे आपण अगोदर मांडू शकतो √3 + किती आलं याचं उत्तर √21 असं आलेलं आहे.
हे विद्यार्थी मित्रांनो, सेमी आणि मराठीने दोघांनी सुद्धा व्यवस्थित रीत्या पाहायचं आहे आणि लिहायचं आहे. काय अडचण असेल तर तुम्ही मला त्याच्याबद्दल हे सांगू शकता. आता दुसरं उदाहरण काय ते आपण लिहूयात. माझ्यासमोर पुस्तक आहे, तुमच्यासमोर सुद्धा पुस्तकं असतील, पुस्तकं घेऊनच बसा. बघा, करणी 5 वजा करणी 7 कंस पूर्ण त्याला गुणले किती आहे, करणी 2. म्हणजे करणी 2 ने आतमध्ये गुणू, म्हणजे कसं येईल बघा. करणी 5 गुणवले करणी 2 वजा आता हे करणी 7 गुणवले करणी 2. करणींचा गुणाकार होतो, म्हणजे एकाच करणी चिन्हात इथं 5 गुणवले 2 वजा इथल्या करणी चिन्हात 7 गुणवले 2, म्हणजे हे होईल 5 × 10 वजा 7 × 2 किती होणार आहे, 14 होणार आहे. हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने यांचा गुणाकार होणार आहे. आता तिसरं जे दिलेलं आहे ते आपल्याला व्यवस्थितरित्या जरा सोडवावं लागणार आहे. तिसरं काय दिलेलं आहे वाटलं तर इथं नाही बसत तर आपण काय करू, त्याच्यासाठी नवीन स्क्रीन घेऊ. हा का पहिलं झालं, दुसरं झालं, इथं सुद्धा पहिलं झालं, दुसरं झालं, आता तिसरं जे आहे ते दोघांचं सोडून घेऊ, म्हणजे तुमची जी संकल्पना आहे ती क्लिअर होऊन जाईल. त्याच्यासाठी मी नवीन स्क्रीन घेतो, म्हणजे याच्यावरती मोठं आपल्याला सोडवता येईल. मग तिसरं जे आहे ते काय, 3 × 2 पहिल्या कंसात इन फर्स्ट ब्रॅकेट 3√3 मायनस 3√2 मायनस √3 इन अनादर ब्रॅकेट 4√3 मायनस √2, म्हणजे 3 × 2 वजा करणी 3 पहिल्या कंसात, दुसऱ्या कंसात 4 × 3 वजा करणी 2, म्हणजे इथं आपल्याला करणींचा गुणाकार करायचा आहे. तर आपण जसा गुणाकार करतो तसा करूया. मी 3 × 2 घेतलं आणि हा कंस घेतला, म्हणजे 4 × 3 वजा करणी 2 वजा. आता वजा आले की चिन्ह बदलता, तिथं मोठं टाकू आपण ब्रॅकेट, आणि पुन्हा मी हा करणी 3 घेतला आणि घेतला हा कंस घेतला 4 × 3 वजा काय आलेला आहे, करणी 2. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आता काय करायचं, 3 × 2 ने ह्याला गुणायचं. बघा 3 × 2 गुणले किती आला, 4 × 3 व्यवस्थितरित्या गुणू, म्हणजे आपण चुकणार नाही. वजा 3 × 2 गुणले करणी 2 वजा. आता ह्या करणी 3 ने गुणू आधी, करणी 3 गुणले 4 × 3 वजा, आणि आता ही करणी 3 गुणले करणी 2. ओके, मग आता पाहता आता जी परिमेय संख्या आहे त्यांचा गुणाकार, म्हणजे रॅशनल नंबरचा 3 × 4 आणि इथं काय होईल तुमचं, करणी 2 × 3 वजा 3. आणि इथं डायरेक्ट कोणाचा, आता ह्यांचा करणीचा गुणाकार होतो, 2 × 2 आतमध्ये घेतलं तरी चालेल. हा 4 आता इथं बाहेर काढू आणि इथं कोणाचा गुणाकार होईल, करणी 3 × 3 वजा. आता ह्या करणीचा गुणाकार होईल इथं, म्हणजे एकाच करणी चिन्हात 3 × 6 होईल. बरं, बघू कसं होतं इथे, 3 × 12 करणीचा गुणाकार घेऊ आपण, स्टेप वाढवू, 2 × 3 वजा 3 × 2 म्हणजे 2 वर्ग किंवा 4 लिहा, काय अडचण येत नाही. हा ते फक्त इथं कॅन्सल करायला सोपं जातं म्हणून मी असं लिहितो. हां, हे चौकट आहे 4, इथं कोणाचा वर्ग येईल, 3 वर्ग येईल वजा 3 × 2 = 6 12 बेत्रिक किती झालं तुमचं, 6 वजा 3 × हा 2 आणि इथं नाही काय, म्हणजे 2, म्हणजे हा 2 बाहेर येणार आहे, 4 × आता हा 2 आणि इथला 2 हे कॅन्सल येईल आणि वजा इथं काय येईल, करणी 6. म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो, 12 × 6 वजा 3 × 6 वजा त्या, आता थांबा थोडस, हा थांबा एक मिनिट मी हे करतो विद्यार्थी मित्रांनो. आता मी काय करतो इथं कंस काढत आहे, 4 × 12 वजा 12 आणि वजाचं काय होईल, व तुमचं अधिक होणार आहे, अधिक करणी 6 होणार आहे. मग आता कसं होईल बघा, हे 12 × 6
वजा वजा आणि 12 किती 18 अधिक किती करणी 6 लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की याचे जे उत्तर आहे ते उत्तर आता आपण कोणत्या पद्धतीने लिहायचं आहे ते तुम्हाला आता मी सांगत आहे इतपर्यंत तुम्ही गुणाकार केलेला आहे थोडीशी काय करायला लागते इथं थोडीशी याची आपल्याला ॲडजस्टमेंट करावी लागते म्हणजे कसं बघा आता इथं परिमेय संख्या कोणती आली वजा 18 मग तिला पहिल्यांदा लिहायची नंतर काय आलं 12 करणी 6 आणि नंतर काय आलेलं आहे करणी 6 म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या वजा 18 पण हित करणी आपल्याला माहित आहे करणीची बेरीज होत नाही म्हणजे हा करणी 6 जो आहे तो कॉमन काढला म्हणजे आतमध्ये काय राहिला 12 + 1 म्हणजे वजा 18 + 12 = 1 किती झालं 13 * 6 याचं उत्तर झालेलं आहे हे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही उत्तर लक्षात घेऊ शकता अशा पद्धतीने तिसरं सुद्धा उदाहरण आपण सोडवलेलं आहे म्हणजे 3 × 3 उदाहरणं मी सोडून दिली आता खालील संख्येच्या छेदाचे परिमेयकरण करा आणि दोघांनाही ती रॅशनलाइज्ड डिनॉमिनेटर हे लक्षात ठेवा आणि पहिलं आहे 1 / 7 + 2 मग पाहू आपण पहिलं उदाहरण याच्यात 1 / 7 = 7 + 2 मराठीवाले असे लिहितील 7 + 2 ची अनुबद्ध जोडी ह्याची अनुबद्ध जोडी घ्यायची असती तर ते आपल्याला सुटत असतं अनुबद्ध जोडी म्हणजे फक्त यातलं चिन्ह बदलायचं 7 + 2 सेमीवाले काय लिहितील एकदाच मी लिहून देतो फक्त मगाशी मी सांगितलंय कॉन्जिगेट पेअर ऑफ कुणाचं √7 + √2 इज किती येणार आहे √7 - √2 अनुबद्ध जोडी कॉन्जिगेट पेअर आणि जी मिळेल त्याला वर खाली काय करायचं फक्त गुणून घ्यायचं आहे मग 1 / 7 टाकतो मी ह्याला 7 × 2 इथं 7 + 2 गुणले इथं सुद्धा काय येईल 7 + 2 एकने गुणलं म्हणजे तेवढंच येणार आहे 7 + 2 इथं सगळ्याला हे सूत्र लागू पडतं कारण ह्या सूत्रामुळेच ती उदाहरणं सुटतात तर सूत्र आहे पहिल्या कंसात a + b दुसऱ्या कंसात a - b म्हणजे काय आलं तुमचं a² + b² येणार आहे बघा हे याला आपण a म्हटलं याला आपण b म्हटलं a + b a - b म्हणजे a² म्हणजे कितीचा वर्ग येईल 7² - b² म्हणजे 2² म्हणजे काय आलं पा विद्यार्थी मित्रांनो 7 + 2 आणि आपल्याला माहित आहे त्या चिन्हाचा वर्ग केला की डायरेक्ट आपली संख्या 7 - 2 द्यायची म्हणजेच काय येईल 7 + 2 आणि 7 × 2 गेला किती आलेलं आहे उत्तर 5 आलेले आहे अशा पद्धतीने हे पहिलं आपण इथं सोडवलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आता दुसरं पाहूया एक उदाहरण मी तुम्हाला याच्यातलं तिसरं सोडवाय देणार आहे अगोदरच याच्यातलं हे तिसरं जे आहे ते होमवर्क इथे लिहून ठेवतो म्हणजे तुम्ही ते सोडवायचं आणि मला त्याचे जर काय अडचणी असेल तर विचारायचे आहे आता दुसऱ्या उदाहरणाकडे आपण जाऊ त्याच्यासाठी नवीन स्क्रीन आपण इथं घेणार आहोत तर दुसरं जे उदाहरण आहे ते काय आहे ते पहा ते आहे 3 / 2 = 5 किती आहे 3 / 2 आता बघा मराठीवाले काय लिहितील 2 / 5 + 3 / 2 ची अनुबद्ध जोडी कसली जोडी ची अनुबद्ध जोडी ही जी जोडी आहे ती काय येईल तुमची 2 / 5 + 3 / 2 कॉन्जिगेट पेअर बघा सेमीवाले तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा काय आपला शब्द आहे त्याला कॉन्जिगेट पेअर म्हणायचं आपण फक्त साईन बदलायचं कॉन्जिगेट पेअर ऑफ 2√5 किंवा 2√5 - 3√5 इज
किती येणार आहे, एवढीच येणार आहे। आणि ही जी मिळती आपल्याला अनुबद्ध जोडी किंवा कॉन्जेक्टिव्ह, यांनी ह्याला अंश आणि छेदाला गुणायचं आहे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला। मग आता बघा, तीन छेद कंसात टाकू म्हणजे व्यवस्थितरित्या होतं, दोन करणी पाच वजा तीन करणी दोन, इथं सुद्धा कशाने गुणायचं हे नाही, दोन करणी पाच अधिक तीन करणी दोन गुणले, इथं सुद्धा दोन करणी पाच अधिक तीन करणी दोन। बघा विद्यार्थी मित्रांनो, तीन ने आतमध्ये गुणून घेऊ, आता तीन गुणले दोन करणी पाच अधिकच आहे, म्हणजे तीन गुणले तीन करणी दोन, आता हे वरचं तर गुणलं, आता ह्याने एकाने गुणायचं। आता हे पहा, हे फार महत्वाचं आहे, दोन करणी पाच त्यांनी अख्ख्या कंसाला पुरत्या, दोन करणी पाच अधिक तीन करणी दोनला गुणायचं बरोबर, वजा वजा आलं की तुम्ही मोठं चौकट टाकायचं। आता कशाने गुणणार आहात तुम्ही, तीन करणी दोन ने गुणणार आहेत, कोणत्या ह्याला, दोन करणी पाच अधिक तीन करणी दोनला आपण काय करणार आहात, ते गुणणार आहेत। मग आता पाहू कसं गुणाकार करायचं, तीन दोन्ही सहा करणी पाच अधिक तीन त्रिक नऊ करणी दोन, लक्षात घ्या। आता दोन करणी पाच ने पुन्हा आतमध्ये गुणायचं, दोन करणी पाच गुणले दोन करणी पाच अधिक दोन करणी पाच गुणले तीन करणी दोन वजा तीन करणी दोनला दोन करणी पाच ने गुणायचे अधिक तिथं तीन करणी दोनला तीन करणी दोन ने काय करायचं आहे, गुणायचं आहे। आता विद्यार्थी मित्रांनो हे लक्ष द्या, आता हे आपण कसा गुणाकार करायचा आहे, आता ही वरचं तसंच ठेवू आपण, सहा करणी पाच अधिक नऊ करणी दोन, आता ही खाली पाहता बेदोनी किती होईल चार, आणि करणी पाच आणि करणी पाच पाचा पाचा किती होईल पंचवीस, आता तुमच्या लक्षात आलं असेल मी कसं करतो ते आपण, अधिक ही दोन आणि तीन बेत्रिक किती होईल सहा, आणि पाच आणि दोनचा गुणाकार पाच दोन किती होईल दहा होईल वाचा, इथं तीन दोन्ही किती होईल सहा, आणि बेपंच किती होईल दहा दहा, अधिक पुन्हा तीन त्रिक किती होईल नऊ, आणि करणी चिन्हात दोन गुणले दोन किती होईल तुमचा चार होणार आहे। लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, सहा करणी पाच अधिक नऊ करणी दोन छेदस्थानी चार गुणले, ह्या चिन्हात पंचवीस असेल तर हा पाचचा वर्ग असतो म्हणजे पाच बाहेर येईल, अधिक सहा करणी दान दहा, आता कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे, आपले चिन्ह बदला, वजा सहा करणी दहा, आणि इथं काय येईल वजा नऊ बर करणी चार, एक स्टेप वाढवतो मी तिथं, म्हणजे सहा करणी पाच अधिक नऊ करणी दोन छेदस्थानी चार पंचे वीस, सहा करणी दहा अधिक वजा आहे एकमेकाला कॅन्सल होईल, वजा नऊ गुणले चार हा कोणाचा वर्ग असतो दोनचा, म्हणजे दोन बाहेर येईल, म्हणजे सहा करणी पाच अधिक नऊ करणी दोन वीस वजा नऊ दोन्ही किती येईल अठरा येणार आहे, म्हणजेच सहा करणी पाच नऊ करणी दोन, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आणि वीसात ना अठरा गेला किती आला दोन। आता सहा आणि नऊ कोणाच्या पाड्यात आहे, तीनच्या, म्हणजे तीन सहा माहीत, तीन दोन्ही सहा, म्हणजे दोन करणी पाच अधिक तीन त्रिक किती आला नऊ, तीन त्रिक नऊ म्हणजे तीन करणी दोन, आणि छेदस्थानी किती आलेला आहे दोन आलेला आहे। अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हे जे उत्तर आहे ते आलेलं आहे, तर तुम्ही काय करायचं आहे, व्यवस्थितरित्या हे उदाहरण कसं सोडवलेलं आहे ते पाहायचं आहे। बघा या पद्धतीचं आपलं उत्तर जे आलेलं आहे ते उत्तर बरोबर आलेलं आहे। तिसरं उदाहरण मी तुम्हाला सोडवण्यासाठी देत आहे, आणि याच्यातलं मी आता फक्त
शेवटचं उदाहरण म्हणजे हां तिसरं तर तुम्हाला मी दिलेलं आहे हे तिसरं आणि आता आपण कोणतं उदाहरण घेणार आहोत ते आहे चौथं उदाहरण आपण काय करणार घेणार आहोत आणि त्याच्यासाठी मी आता काय करतो चौथ्या उदाहरणासाठी नवीन स्क्रीन घेतो उदाहरण एकदा लिहितो कारण आपल्याला भरपूर जागा लागते उदाहरण लिहिण्यासाठी आणि मग आपण पाहू काय आहे उदाहरण करणी पाच वजा करणी तीन आणि छेदस्थानी काय आला करणी पाच अधिक किती आहे करणी तीन आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आता लिहू शकता करणी पाच आता मी लिहिणार नाही अधिक करणी तीन ची अनुबद्ध जोडी कॉन्जिगेट पेअर ऑफ रूट फाईव्ह प्लस रूट थ्री फक्त चिन्ह बदलायचं किती करणी पाच वजा करणी तीन एवढं येणार मग कसं ते पहा आता विद्यार्थी मित्र हे वर खाली म्हणजे अंश आणि छेदाला गुणायचं आहे मग आपण आता हे करणी पाच अधिक किती करणी तीन सॉरी तर वजा आहे वरती म्हणजे आपलं सगळं उदाहरण काय झालं असतं त्याच्यामुळं तिकडे असते ही चिन्ह जी आहे ती व्यवस्थितरित्या विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्यायची करणी पाच मी एकदा पुस्तकात पाहू करणी पाच वजा करणी तीन खाली काय आहे तुमचं करणी पाच अधिक करणी तीन ह्याची कॉन्जिगेट पेअर या खालच्याची म्हणजे अंशाची चिन्ह बदलायचं बघतोय करणी पाच वजा करणी तीन आणि छेदस्थानी तिथे जी काय येईल करणी पाच वजा करणी तीन येणार आहे आता लक्ष द्या इथं हे झालं ए मी तुम्हाला सूत्र लिहून दिले हा काय झाला बी म्हणजे हा ए अधिक बी ए वजा बी म्हणजे ए वर्ग वजा बी वर्ग आता हे बघा करणी पाच वजा करणी तीन करणी पाच वजा करणी तीन म्हणजे संख्या ही कंसात सारखंच आहे म्हणजे त्या कंसाचा वर्ग होणार आहे करणी पाच वजा करणी तीन कंसाचा वर्ग छेदस्थानी विद्यार्थी मित्रांनो आता आपण काय करू तर ए वर्ग वजा बी वर्ग याच्या स्वरूपात लिहू एचा वर्ग म्हणजे काय येईल माझा एचा वर्ग करणी पाचचा वर्ग वजा बीचा वर्ग म्हणजे करणी तीनचा वर्ग आता हे काय झालं हे सुद्धा सूत्र आपल्याला माहीत आहे ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर सूत्र काय असतं ए वर्ग वजा दोन ए बी अधिक काय तुमचा बीचा वर्ग आहे मग आता पहा विद्यार्थी मित्रांनो एचा वर्ग म्हणजे काय येईल इथं करणी पाचचा वर्ग वजा दुप्पट ए गुणुले बी करणी पाच गुणुले करणी तीन अधिक बीचा वर्ग म्हणजे कुणाचा करणी तीनचा वर्ग छेदस्थानी करणी पाचचा वर्ग फक्त पाचच करणी तीनचा वर्ग फक्त तीनच आता आपण ही या बाजूला सोडू करणी पाचचा वर्ग पाचच वजा दोन गुणले करणी पाच आणि तीन पाच त्रिक पंधरा करणीचा गुणाकार होतो आधी करणी तीनचा वर्ग किती आहे तुमचा तीन आणि पाचातून तीन गेला किती आला दोन आता पाच आणि तीन एका जाग्यावरती घेऊ आपण कंसात निघतरी चालेल वजा दोन करणी पंधरा आणि छेदस्थानी किती दोन पाच आणि तीन किती आठ वजा दोन करणी पंधरा छेदस्थानी दोन आता ह्या वरच्यातनं दोन सामायिक काढू कारण दोनच्या पाड्यात हे सगळं आहे म्हणजे बेचोप आठ वजा दोन बाहेरच आला आहे इथं काहीच राहणार नाही करणी पंधरा आणि छेदस्थानी खाली किती आहे दोन आणि ह्या दोनला दोन कॅन्सल होईल म्हणजे उत्तर आपलं आलेलं आहे चार वजा करणी पंधरा हे उत्तर आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो पाच व्यवस्थितरित्या सोडवा आणि लिहा फक्त मी प्रश्न दुसऱ्यातला तिसरा होमवर्कसाठी दिलेला आहे तो तुम्ही व्यवस्थितरित्या सोडवायचा आहे अशा पद्धतीने सर्व उदाहरणं जवळजवळ आपण घेतलेली आहेत थँक्यू लाईक सबस्क्राईब आणि शेअर करण्यासाठी विसरायचं नाही धन्यवाद विद्यार्थी